नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा घटक पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्थानिक किंमत म्हणजे काय? तर स्थानिक किंमत म्हणजे काय? एखाद्या संख्येमधील एखाद्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे तो अंक कोणत्या स्थानावर आहे ती त्या अंकाची स्थानिक किंमत. चला तर मग आपण आता स्थानिक किमतीचं एक सोपं उदाहरण पाहूया. तर या ठिकाणी आपण एक संख्या घेऊया. संख्या आहे 35,291. आता ही संख्या मी या ठिकाणी तक्त्यामध्ये लिहिते आहे. 35,291. तर या ठिकाणी प्रत्येक संख्येतील या प्रत्येक अंकाचं स्थान आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एक आहे एक, एकच स्थान आहे एक, नऊचं स्थान आहे दश, दोन या अंकाचं स्थान आहे शत, पाच या अंकाचं स्थान आहे हजार आणि तीन या अंकाचं स्थान आहे दश हजार. तर आता या ठिकाणी प्रत्येक अंकाची आपल्याला या ठिकाणी स्थानिक किंमत लिहायची आहे. मात्र आता आपण या ठिकाणी एकक या अंकापासून सुरुवात करूया. तर एक या अंकाची स्थानिक किंमत एक आहे. त्यानंतर दुसरा अंक आहे नऊ. तर नऊ हजारच्या स्थानावर आहे. मग नऊ या अंकाची स्थानिक किंमत आहे 90. त्यानंतर पुढील अंक आहे दोन. तर दोन हा शतक स्थानावर आहे. त्यामुळे दोन या अंकाची स्थानिक किंमत आहे 200. त्यानंतर पाच हा अंक हजार स्थानावर आहे. त्याची किंमत आहे 5,000. त्यानंतर तीन हा अंक दश हजार या स्थानावर आहे. मग त्याची स्थानिक किंमत आहे 30,000. तर अशा प्रकारे प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण या ठिकाणी त्याच्या स्थानावरून ठरवू शकतो. आता आपण सोप्या पद्धतीने स्थानिक किंमत कशी ओळखायची हे या उदाहरणामध्ये पाहूया. तर या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे मी 6,95,135. तर या संख्येमध्ये या ठिकाणी मी 9 हा अंक अधोरेखित केलेला आहे. तर आपल्याला 9 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी 9 हा अंक सुरुवातीला कोणत्या स्थानावर आहे हे आपण बघू. तर एक, दशक, शतक, हजार आणि दश हजार या स्थानावर 9 हा अंक आहे. तर 9 या अंकाची स्थानिक किंमत या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. तर 9 पुढे अजून किती घर आहेत किंवा किती स्थान आहेत तर या ठिकाणी मी मोजते. 9 पुढे 1, 2, 3, 4 चार घर आहेत. मग या 9 या अंकाच्या पुढे मी 4 शून्य लिहिते. 1, 2, 3, 4. तर अशा पद्धतीने 9 हा अंक दश हजार स्थानावर आहे आणि त्याची स्थानिक किंमत आहे 90,000. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 9 या अंकाची स्थानिक किंमत बघितली. आता दुसरा अजून एक अंक आपण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी मी 5 हा अंक घेते. तर 5 हा अंक एकच स्थानावर आहे. मग या ठिकाणी आपल्याला 5 स्थानिक किंमत या ठिकाणी काढायची आहे. तर 5 या अंकाच्या पुढे एकही घर या ठिकाणी नाही, कोणतंच स्थान नाही. 5 हा अंक एकच स्थानावर आहे. त्यामुळे 5 या अंकाची स्थानिक किंमत 5 राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी स्थानिक किंमत काढू शकतो. तर आता आपण दर्शनी किंमत म्हणजे काय हे पाहूया. दर्शनी किंमत म्हणजे दिसणारा अंक. कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. या ठिकाणी आपण एक उदाहरण बघूया. 7,50,697 या संख्येमध्ये प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. तर दर्शनी किंमत जो अंक आपल्याला दिसतो आहे तोच अंक ही त्याची दर्शनी किंमत असते. मग 6 अंकाची दर्शनी किंमत आहे 7, 9 या अंकाची दर्शनी किंमत 9, 6 या अंकाची दर्शनी किंमत 6, 0 या अंकाची दर्शनी किंमत 0, 5 या अंकाची दर्शनी किंमत 5 आणि 7 या अंकाची दर्शनी किंमत 7. जो अंक दिसतो आहे तीच त्याची दर्शनी किंमत असते. अशा सोप्या पद्धतीने आपण दर्शनी किंमत या ठिकाणी काढू शकतो.